नमस्कार, आज आपण इयत्ता दुसरी जो आपल्याला सेतू अभ्यास आहे तर आपण पहिला जो दिवस आहे तो बघणार आहोत की नेमकी विद्यार्थ्याकडून कशा प्रकारे आपल्याला तयारी करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आपला दिवस पहिला आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला मौखिक भाषा विकास कौशल्य श्रवण भाषण आणि संभाषण संकल्पना ओळख स्वतःची। आता यामध्ये पालकांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य म्हणजे ऐकण्याचं बोलण्याचं आणि एकमेकाशी संभाषण साधण्याचं कौशल्य आपल्याला या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। बघा, नाद्य निष्पत्तीमध्ये बघा आपण स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात आणि आपले मत व्यक्त करायचा प्रयत्न विद्यार्थ्यांना करायला लावायचा आहे। आता जाणून घेऊया बघा, विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करणं, आपण विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे स्वतःच्या भाषेचा किंवा माध्यम भाषेचा वापर करणे म्हणजे काय की विद्यार्थ्याची जी भाषा आहे त्या भाषेचा उपयोग करून आपल्या त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारायचे आहे आणि आपल्याला स्वतःचे अनुभव सांगायचे आहे की आपण स्वतः त्यांना आपले स्वतःचे अनुभव सांगायचे आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना बोलायला आपल्याला प्रवृत्त करायचं आहे। आपल्याला मुलांशी सुसंवाद साधायचा आहे, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे आणि त्यांना व्यक्त होण्याची संधी द्यायची आणि त्यांच्या मनातले विचार आपण ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना आपल्याला या स्किल या कौशल्यामध्ये द्यायची आहे। त्यामध्ये बघा श्रवण भाषण कौशल्य त्यांचा विकास करायचा आहे आपल्याला म्हणजे काय की त्यांचं ऐकण्याचं स्किल त्यांचं बोलण्याचं स्किल यावर आपल्याला भर द्यायचं आहे, त्यांना जास्तीत जास्त बोलण्यासाठी आपल्याला त्यांना प्रवृत्त करायचं आहे। सक्षम बनूयामध्ये बघा शिक्षकांनी मुलांशी संवाद साधण्यासाठी स्वतःचा परिचय सोप्या भाषेत करून द्यावा म्हणजे काय की मी स्वतः आहे तर आपण पालक असाल तर आपण स्वतःचा परिचय त्यांना करून द्यायचा, त्यानंतर आपण स्वतःचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव राहण्याचे गाव इत्यादी 2 ते 3 वेळा मुलांना ऐकवायचं आहे। मग काही मुलांना काय करायचं आपले जे आपला जो पाल्य आहे त्याला आपण काय करायचं त्याला नाव विचारायचं आणि जर आपल्या 5 मुलांचा गट तर करून आपण करू शकत नाही कारण COVID-19 आपलं ते शक्य नाही, त्यामुळे आपण काय करायचं आहे सर्व मुलांना आपण संधी देऊन परिचय घ्यायचा आहे। मुले इतरांचे नाव लक्षपूर्वक ऐकतात व स्वतःचा परिचय न घाबरता करून देतात याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायचं आहे। पण आपण पालक म्हणून काय करायचं की आपण आपल्या विद्यार्थ्याला बोलायला प्रवृत्त करायचं आहे आणि त्यांच्याकडून आपण आपल्या घरातील व्यक्तीचे फोटो दाखवून त्यांच्याविषयी त्यांना सांगते तर हे बघायचं आहे। आता बघा चला सराव करूया, मुलांच्या घरातील आई वडील भाऊ बहीण यांचे फोटोचित्र दाखवून याविषयी बोलण्यास प्रवृत्त करतात आणि नाते विचारतात। बघा की आपण आपल्या घरचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांचे फोटो दाखवून कोण काय करतं त्यांचं नाव काय तर याविषयी आपण आपल्या पाल्यांना आपण विचारू शकतो। आता बघा कल्पक होऊया, आई वडील याविषयी अधिक काही माहिती सांगा, त्यांची तुम्हाला कोणकोणत्या कामात मदत होते ते सांगा म्हणजे काय की आपले आई वडील आपल्याला कोणती मदत करतात हे आपल्या पाल्याला विचारायचं आहे आपल्या विद्यार्थ्याला विचारायचं आहे आणि त्याला बोलायला प्रवृत्त करायचं आहे। तर पहिल्या दिवसासाठी आपल्याला हे स्किल आपल्या पाल्यांकडून आपल्याला आपल्या विद्यार्थ्याकडून करून घ्यायचं आहे। अपेक्षा आहे तुम्हाला कळलं असं, धन्यवाद।